नारळवडी बनवण्यासाठी एका नारळाचा मागचा ब्राउन भाग प्रथम काढून घ्यायचा, त्याचे बारीक तुकडे करून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. या नारळाचे बरोबर 1.5 कप चव निघालेला आहे. आता सर्वप्रथम पोळपाटाला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि कढई गरम करून हा 1.5 कप असा नारळाचा चव आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा. 1.5 कप नारळाच्या चवसाठी बरोबर 1 कप साखर घालायची आहे. त्याला आधी चांगलं ढवळून घ्यायचं 5-10 मिनटं. त्यानंतर साईचं दूध यामध्ये बरोबर 2 टेबलस्पून घालून घ्यायचं. त्याला व्यवस्थित गोळा होईपर्यंत ढवळत राहायचं आणि नंतर त्यामध्ये वेलचीची पूड घालायची आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करून त्याला पोळपाटणावर सेट होण्यासाठी ठेवू द्यायचं. त्याला चौकोनी शेप द्यायचा, वरून ड्रायफ्रूटचे तुकड्यांनी सजवायचं, वरून त्याला ते चिकटावे म्हणून दाब द्यायचा. 15 मिनिटांनंतर बरोबर ही कट करून घ्यायची नारळवडी आणि नारळवडी तयार झाली.